जय महाराष्ट्र. मी मराठी माणूस प्रदीप. बाळासाहेबांचा एक पक्ष, ज्या पक्षानं म्हणजे तुम्ही जुने असाल, अनेकांनी बाळासाहेबांची भाषणं पाहिली असतील. आज आपण युट्यूबवर पाहतो, त्यांचा झंझावात पाहतो. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांना ओळखलं, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांवरती अभ्यास केला, ही व्हिडिओ जरा काळजीपूर्वक आणि शांतपणे व्यवस्थित नीट बघा. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं, बाळासाहेबांचा राजकीय कारकीर्द पाहिली, त्यांना सगळ्यांना माहिती असेल की बाळासाहेब कसे होते किंवा त्यांचे विचार काय होते, ते काय टोकाची भूमिका घ्यायचे किंवा ते किती कट्टर हिंदुत्ववादी होते, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. ज्या बाळासाहेबांनी देशातल्या मुस्लिमांना किंवा या देशातल्या हिंदूंवरती होणाऱ्या अन्यायाला जी वाचा फोडली आणि ज्या बेधडकपणे फोडली, मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नंतर बेधडकपणे कोणी जर बोलत असेल या सगळ्या गोष्टींवरती, तर ते बाळासाहेब होते. आणि हेच बाळासाहेब या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचा जी शेवटची जी सभा झाली, जेव्हा शिवसेना मुलाच्या हातामध्ये देण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी ही सगळी शिवसेना एका भाषणामध्ये सांगितलं की माझ्या उद्धवला सांभाळा, माझी शिवसेना मी त्याच्या हातात देतो आणि तुम्ही त्यांना पाठीशी घ्या, त्यांना आधार द्या. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. 2019 पर्यंत उद्धव ठाकरेंनी शिवसेना चांगली सांभाळली, म्हणजे जे जे काही शिवसेनेची तत्व होती त्या सगळ्या गोष्टी पाळल्या. पण एक गोष्ट झाली की जेव्हा युती तुटली, तेव्हा उद्धव ठाकरेंना कुठंतरी वाटलं की मला डावललंय आणि मला हेच केलं नाही, मला विचारलंच नाही. या सगळ्या गोष्टी असताना जे जो शिवसेनेचा विचार होता, म्हणजे बाळासाहेबांचा विचार होता, बाळासाहेब म्हणायचे की सत्तेसाठी आम्ही काही करायला तयार नाही बाबा, एक वेळ सत्तेला लात मारू पण आमचा स्वाभिमान आम्ही झुकवणार नाही, असं म्हणणारे बाळासाहेबांचे किंवा शिवसेनेचे विचार तिथं मात्र मोडताना आपल्याला पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे थेट उठले. उठल्यानंतर NDA म्हणजे भाजपासोबत त्यांची सगळी गोष्ट भांडणं किंवा सगळ्या गोष्टी झाल्या, नाराजी झाल्यानंतर ते थेट गेले आणि काँग्रेससोबत बसले. आता काँग्रेससोबत गेल्यानंतर याच पक्षातल्या काही लोकांना, म्हणजे एकनाथ शिंदे आणि ही जी सगळी लोकं होती, त्यांना या गोष्टी पटल्या नाहीत. पुन्हा एकदा पक्षाची फूट झाली, पुन्हा पक्ष फुटला. त्या शिवसेनेची खरी शिवसेनेचं नाव एकनाथ शिंदेनी घेतलं आणि इकडं उद्धव ठाकरेंना ते उद्धव बाळासाहेब ठाकरे असं एका पक्षाचं नवीन नाव, नवीन चिन्ह मिळालं. पण या सगळ्या गोष्टी होत असताना कालच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना घवघवीत असं यश मिळालं. म्हणजे जिथं बाळासाहेबांचा विचार मोडला असं एक वातावरण होतं, ज्या बाळासाहेबांची शिवसेनेची काँग्रेस केली असं एक वातावरण होतं, त्या सगळ्या वातावरणामध्ये मी पुढं सांगतो तुम्हाला, त्या सगळ्या वातावरणामध्ये इकडं यांच्या चांगल्या जागा निवडून आल्या. त्याचा मोठा जल्लोष त्यांनी साजरा केला, अगदी संजय राऊत येऊन कॉलर व्हीलर उडवून अगदी असे बोलत होते जसं काय मला असं वाटतं बहुमतात ह्यांच्या एकट्याच पक्षानं अख्खं बहुमत घेतलं आहे अशा काही चर्चा झाल्या असताना, ते सुषमा अंधारी तर काय बारक्या पोरांसारखे नाचत होत्या. या सगळ्या गोष्टी मी जेव्हा पाहिल्या, मला एक गोष्ट खटकली थोडीशी आणि मला बोलावंसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की उद्धव साहेब तुम्हाला मिळालेली मतं ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची किंवा शिवसैनिकांची नाहीत, ही शिवसेनेशी असलेल्या निष्ठावंत मला असं वाटतं मतदाराशी नाहीत, तुम्हाला मिळालेली मतं ही या देशातल्या ज्यांनी बाळासाहेबांविषयी यलगार उभे केले, ज्या मुसलमानांनी त्या बाळासाहेबांच्या विचारांना कधीही न जुमानणाऱ्या त्या मुसलमानांची मतं तुम्हाला पडली, हिरव्या झेंड्याची मतदान तुम्हाला झालं, हिंदू विरोधी नेहमी त्या मुस्लिमांनी जी कटकारस्थानं केली त्यांचं तुम्हाला मतदान झालं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला झाल्या म्हणून तुमचा विजय झाला, ना की कुठला सच्चा शिवसैनिक तुमच्या पाठीमागे उभा राहिला. जो शिवसैनिक होता तो एकनाथ शिंदेंसोबत निघून गेला किंवा त्यांनी त्यांचे पाठराखण केलेलं सरळ सरळ दिसतंय, कारण शिवसैनिक तुमच्यावर नाराज आहे तेवढं मात्र नक्की. म्हणजे ज्या वडिलांनी आपला पक्ष एवढ्या मोठ्या ताकदीनं शिवाची सेना, शिवरायांची सेना म्हणून माझी शिवसेना ही एक संघटना ज्यांनी निर्माण केली आणि अहो रात्र झटून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये शिवसेनेचं नाव निर्माण केलं, त्या शिवसेनेला कुणाची मतं पडतात. म्हणजे ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या मुसलमानांना कोसलं, त्या मुसलमानांची मतं घेऊन हेच उद्धव साहेब आवाज वर करून आणि सगळ्या छातीभीती फुगून म्हणतायत की आमची शिवसेना आहे, अजूनही जिवंत आहे. कोणाच्या मतांवरती याचा थोडासा अभ्यास करा आणि मनाला कुठंतरी विचारा की आपण खरंच बाळासाहेबांचे विचार चालवतोय का. कुठेतरी विचारा, थोडंसं कुठेतरी आरशासमोर एकदा उभं राहून फक्त विचारा स्वतःला की आपली खरंच बाळासाहेबांची शिवसेना शिल्लक राहिली आहे का, की आपण कुठेही प्रवाहासोबत वाहत चाललोय. एकदा फक्त विचारा, एकदा स्वतःच्या स्वाभिमानाला, एकदा स्वतःच्या मनाला, कारण सत्ता येत जात असतात पण तुम्ही तुमचं नाव घालवलं, तुम्ही शिवसेना संपवलीत आणि खरोखर बापानं जो पक्ष उभा केला होता स्वतःच्या रक्ताचं पाणी करून, तो पक्ष देखील तुम्ही संपवून टाकला. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं, फक्त एक विचार करा, प्रत्येकानं करावा हा विचार की खरोखर बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण चालवतोय का. या सगळ्या गोष्टी एकदा मनाला विचारून पहा आणि नंतर आवर्जून या गोष्टीवरती विचार करा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला सर्वांना काय वाटतं या विषयावर मला आवर्जून कळवा.